आदम लाउनु आज चाहिँ अन्नतार बनाला थाम हुनुक मनाला तुम्ही आकाश गर्भर कर मनाले अन्न तुम म्हणत की आज गाव वाई होईल डोळे जातील गरिंगा होईल. मी इतका हलका माणूस नाही म्हणला का योगासनं करतो म्हणला भाऊ मी माझ्या अंगावर वर जाणार नाही ना मी पीक होणार नाही तंदुरुस्त राहणार म्हणला मी म्हातारपणापर्यंत ठेवणार मला अंगावर वर जाची भीती दाखवू नका त्याच्यातून बी मी कॅन्सल करणार कशाला गडबड करू सांग. तरी महाराज म्हणजे तुझं शरीर स्ट्रॉंग जरी राहिलं तुझं शरीर मजबूत राहिलं वारस आहे ना गेले काही जर झालं तरी तू म्हातारपणाला देवदेव करतो म्हणून निवांत राहू नको गडबड कर वेग कर का. त्याला पुढचं कारण सांगितलं त्याच्या पुढचं कारण सांगितलं किती म्हातारपणाला करतो जरी तू म्हणलास तरी म्हातारपणाला केलेले देवदेव देवाला आवडत नाही. कुटाळा कुटाळ त्या करून 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 कुटाळ झाले देवाकडे आले धंदे करून करून संसार करून करून बाद झालं पुन्हा देवाकडे आलं. त्याला सुना कटाळे लेख कटाळे शेजारी कटाळे असली पुत्री देव कशाला सांभाळे. आता म्हातारपणाला काय खरं आहे मला सांग म्हातारपणाचं कोणतं बरोबर आहे म्हातारपणात होते काही वाटी घ्यायला जाऊन भोगणं फालत करते दस्ती घ्यायला जाऊन सगळेच वेगवेगळे कपडे खाली मारते तू देव देव करतोस भक्ती होती या तुझ्या देवाची पूजा होती या काय कोणा जात नाही काही नाही ते बोला आहे ना सगळे दादा बोलून जाते हसालय म्हणून बी कळ ना रडालय म्हणून बी कळ काय तुझे म्हातारपणाचे देव देव पटते म्हातारपणाचे देव देव करून समजते ऐकू येते तुला काय करतोस म्हातारपणा सांग काय तुझा नीट बसू दे ना तोंडात दात नाही नीट बोलताय ना आज ती कदा येते का नीट म्हातारपणा तोंडात दात नाही म्हणतो चुको कला काय गुन्हा ती पूर्वी ह्या बापानं असली आरती बोबडी गेलती का असली आरती देवाला पडत मी तुम्हाला जवळचे म्हणून तुझून सांगालो 40 वर्षाच्या नंतर देवदेव केल्याला देवाला मान्य नाही. कुणाला नादी लागायचं असलं तर 40 40 कडे या तिथून पुढे नादी लागतात तर तिची गॅरंटी नाही कारण हे सगळ्यालाच कटाळ्याला राहतंय देव असल्या पान पिशा जमा करीना. आज मला सांगा तुम्ही माणसं आहोत हा तर हे माणसं इकडे काही करायला तुम्ही म्हातारे इकडे करायला लक्ष कुणाकडे जाईल तुमचं तरणा भाजेवंत. मी बार बार सांगलो तरण्याबाईन तरण्या गड्यानं जितकं देवदेव केलेलं देवाला पटत आहे तेवढं म्हाताऱ्याचं पटत नाही बस काय केस करायचे ते करा मग चुकीच आहे बस म्हातारपण चौकून बाद झालेलं होतं बस सुनालाही नग वाटते ते दोन म्हातारे घालत कोणतं तरुण माणूस म्हाताऱ्याला खेटून बसते राजूने काम केलं अंगाच पार होऊन गेले कुठं आता बघा तुम्ही सुन किती सासू सासरे घराच्या बाहेर काढायची गर्दी आहे बघा सुन म्हणते आत्या पोतीची घंटी वाजली बघा घंटीची गरज नाही पोतीची नाही ही काढून द्यायची बघायची घर मोकळं करायची ही खाप घरात नसते पोलग म्हणते बाबा तुम्ही रोज पोतीला जाता की हो मग उगा अंधारात पोती झाल्यास अंधारा खेचा खा घरला येण्यापेक्षा आतरायचं पांघरायचं तिथं झोप जवाही वाटेल यावं तुम्हाला इतका बापाचा पूल काय काय हे घडत नग. आता तुला घरचे माणसं एवढे कटाळले तर देव कसं जवळ धरेल 40 वर्षानंतर कुणी देवाच्या जर मानगडीत पडला आणि देवाच्या नादी लागला त्याच्यापासून तुम्हाला त्याचा काही उपयोग होणार नाही. 40 वर्षाच्या अलीकडे ऍडजस्ट करा 40 वर्षाचा देवाच्या नादी लागला कारण कोणती बी गोष्ट करून काही उपयोग नसते त्याचा मोसम राहते हो कशाचा बी मोसम आहे हो लई सकाळी सकाळी थंडीच जर ताप घुसळलं लोणी जास्त निघते हो ऊन पडल्यास दुपारून काढल्यास इथं ते नाही तर फुगते ताप करणाऱ्या बाईला इच्छा की कोणी घरी जाऊन तुम्हाला
सकाळी सकाळी जर केलं चांगलं जमीन निघते, कारण त्याचा ते मौसम आहे. उगत झोपेतून उठावून तिसरा पारा करावं ते लोणी निघण आणि पुगत कशाचा नि मौसमच आहे हो. लग्नाचा सुद्धा मौसम आहे हो. 20 वर्षाच्या पुढे 25 च्या आधी लग्न व्हावं मजा आहे त्या लग्न. 45-47 लग्न असते माझे लग्न हो. आमच्यातल्या एका महाराजांना अजून बिन लग्नाच राहिले हो. 55 का 45 म्हणलं मला. आता लग्न केलं लोकांनी म्हणलं काय केलं म्हणलं मला भाऊजी खिसकली म्हणलं म्हणून उरावर करून आणलो म्हणलं. चांगलं केलं समज की माझी एकदा गाठ पडली असं बसलं बैठकीत. आता मी कसं आहे मला चांगलंच बोलायला वेळ नाही तर वक्त कशाला बोलत. लोक म्हणते तुम्ही कुणाच्या उकाळ्या पाकाळ्या करता. आज चांगलं बोलूनच दम यायलाय मला ते उकाळ्या पाकाळ्या कुणाच्या कशाला पाकळ्या. तू बसले बसले म्हणलो सर मला लग्न केला वाटते हो केलं. मग ते मला म्हणाले हाय का तुमची तब्येत चांगली म्हणजे कंटिन्यू थाय मला अजून काही जर नाही म्हणजे सगळं बरोबर आहे. तू मला म्हणाले म्हणजे पुढे घेच नाही तू आणि मला म्हणाले की गुडघ्याचं औषध आहे का तुमच्या पशी. मी म्हणलो महाराज अजून तुमची बायको नांदायती आली नाही तुम्ही गुडघ्याचं औषध मागायला म्हणलो. आता त्या बाईची काय वाट आहे ते लग्न करायचा मोसम आहे का तुमचा म्हणतो असा का चाकडपणा केला म्हणतो.